उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती शहरातील विविध विकास कामांची आज सकाळपासूनच ते पाहणी करत आहेत. एकंदरीतच आज सकाळपासून या विकास कामांच्या पाहणीला दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त 65,000 रोपांची वाटप होणार आहे. राष्ट्रवादी बारामती शहर कार्यालयाच्या वतीने हे वाटप होणार आहे. एकंदरीतच हा कार्यक्रम बारामतीतील शारदा प्रांगण येथे सकाळी 8:30 होणार आहे. त्यानंतर बारामतीमध्ये सहयोग निवासस्थानी त्यांच्या जनता दरबाराचं आयोजन देखील करण्यात आलेले आहे. बारामती तालुक्यातील अनेक नागरिक असतील मोठ्या प्रमाणावर या जनता दरबारासाठी येत असतात. एकंदरीतच हा जनता दरबार 9:00 सुरू होणार आहे आणि त्यानंतर बारामती तालुक्यातील विविध गावात काही शेतकरी मेळावे आयोजित केलेले आहेत आणि शेतकरी मेळाव्यांसह अनेक सामाजिक कार्यक्रमांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार आज उपस्थिती लावणार आहेत. एकंदरीत आज सकाळपासूनच ह्या विकास कामांची पाहणी झालेली आहे आणि ही पाहणी झाल्यानंतर अजित पवार हे वृक्षवाटप कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत आणि त्यानंतर बारामतीतील सहयोग निवासस्थानी होणाऱ्या जनता दरबारासाठी उपस्थिती लावणार आहेत आणि त्यानंतर जे बारामती तालुक्यातील अनेक गावात शेतकरी मेळावे असतील किंवा विविध सामाजिक उपक्रम असतील या कार्यक्रमांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार आहेत. कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.